पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की शेवटी निवडणुकीमध्ये कॉम्प्लेसन्सी असणं, आपण जिंकणारच आहोत मग थोडं कमी काम केलं तर चालतं अशा प्रकारची भावना तयार होणं, किंवा काही चमकेश नेते तयार होणं, या गोष्टी जिंकलो तरी आणि हारलो तरी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे, बघा खरं सांगतो, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख कधी होते? ती तेव्हा होते जेव्हा आपण जागा हारतो. जिंकतो त्यावेळेस पारख होत नाही, जेव्हा आपण हारतो त्यावेळी खरी पारख त्यांची होत असते. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे 2019 जेव्हा सरकार गेलं, सगळे पूर्ण विजय मिळवून देखील सरकार गेलं, त्याही वेळेस अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची पारख झाली. आताही देशात तर आपण सरकार बनवलं, अनेक राज्यांमध्ये बनवलं, पण शेवटी बघा आपली परिस्थिती मान्सून सारखीच आहे. जिथे पाऊस पाहिजे तिथे थोडा कमी पडलाय, पण जिथे अपेक्षा नव्हती त्या ओरिसामध्ये पाऊस पडला. आणि काय पाऊस पडला बघा, डायरेक्ट मध्य प्रदेश तर आहेच, ते आपलं काय की, पण ओरिसा आहे, आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे चंद्राबाबूंच्या नेतृत्वात असेल, पण चंद्राबाबूंच्या नेतृत्वाला ज्या क्षणी भाजपची जोड मिळाली त्या क्षणी उलट झालं. उलट फेर कशाला म्हणतात, देशात झालं तो उलट फेर नाही आहे, आंध्र प्रदेशात जे झालं तो उलट फेर आहे. आपण बघितलं असेल देशाच्या 4 राज्यांमध्ये अपेक्षानुरूप आपला निकाल आलेला आहे, 4 राज्यात केवळ. त्या 4 राज्यात अपेक्षा अनुरूप जर निकाल आला असता तर मला असं वाटतं की छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवत आपल्याला दिसले असते. पण मला असं वाटतं की इतिहासातनं नेहमी शिकायचं असतं, त्यात रमून बसायचं नसतं, इतिहासातनं शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि शिकून पुढे जाण्याची पहिली संधी कुठली, ती पहिली संधी ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीचं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. आपण ज्यांना श्रद्धांजली दिली ते मधू देवळेकरजी, याच मतदारसंघातनं, मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. आपला हक्काचा मतदारसंघ हा मुंबई पदवीधर मतदारसंघ होता. कालांतराने तो आपण आपल्या मित्रपक्षांना दिला, ठीक आहे मित्र होते मित्रांना दिला, पण आता गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे, जे आपलं आहे ते आपल्याकडे परत आणण्याची सुवर्ण संधी आहे. आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे, कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नोंदणी असते. आणि मी कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं मनापासून पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की यावेळी मनावर घेऊन गेले वर्षभर ताकदीनं आपण नोंदणीला मागे लागलो. गेल्या 4-5 महिन्यात तर अतिशय चांगली नोंदणी केली. मी आज नावं घेणार नाही, पण काही आमदारांनी तर अतिशय उत्कृष्ट, किंवा काही पदाधिकाऱ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट नोंदणी ही त्या ठिकाणी केली. त्यामुळे नोंदणीच्या लढाईमध्ये पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. आज या मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोंदणी ही भारतीय जनता पक्षाची आहे. पण नुसती नोंदणी असून चालणार नाही, नोंदणी झाली आणि आपण प्रयत्नपूर्वक जी नोंदणी केली आहे ही काही रस्त्यावर बसून केलेली नोंदणी नाही आहे, विचारपूर्वक कुठे केली पाहिजे, कोणाची केली पाहिजे, अशा प्रकारे केलेली ती नोंदणी आहे. त्यामुळे तो मतदार हा जर पोलिंग स्टेशनवर गेला तर पहिला क्रमांक आपल्यालाच देणार आहे. पण त्याच्यामध्ये रायडर काय आहे, पोलिंग स्टेशनवर गेला तर ते असतं ना इन्शुरन्स, त्याच्याखाली एक रायडर असतं, तुम्हाला हे मिळेल ते मिळेल ते मिळेल, पण खाली एक रायडर असतं. तसं यातलं रायडर काय आहे, यातलं रायडर आहे त्याला पोलिंग स्टेशनपर्यंत नेणं. सुट्टीचा दिवस नाही,
त्यात शिकला सवरलेला मतदार, शिकला सवरलेला चांगलाच असतो, पण कधी कधी आपल्याला उदासीनता पण दिसते, ठीक आहे मी नाही दिलं मत तर काय होईल, त्याच्यामुळे त्याला विनंती करून पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता हा जो काही फेज आहे, या फेजमध्ये आपल्याला विधानसभा क्षेत्रशहा यादी मिळाली आहे, ती वॉर्डशहा यादी होईल, मनावर घेऊन मगाशी जे प्लॅनिंग सांगितलं की 25 मतांच्या मागे एक कार्यकर्ता, किंवा जे काही प्लॅनिंग ठरेल आपलं, त्या प्लॅनिंगमध्ये आपली जबाबदारी निभावणं, आणि तुमच्यापैकी जर एखाद्याला जबाबदारी मिळाली नाही तर तुम्ही ती मागून घ्या. आशिषजींना मागा, अतुलजींना मागा, किरणजींना मागा, आमदारांना मागा, कुणालाही मागा, पण मागून घ्या. ही निवडणूक मनावरही घ्यायची आहे आणि डोक्यावरही घ्यायची आहे. निवडणूक जर मनावर आणि डोक्यावर घेतली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे इतके क्षमतावान आणि इतके ताकदवर आहेत की एवढी क्षमता आणि एवढी ताकद दुसऱ्या कोणाची नाही, हे मी अनेक निवडणुकांमध्ये अनुभवलेलं आहे. फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे, आपला प्रॉब्लेम मला कोणीतरी सांगितलं तर मी करेन. नितीनजी नेहमी पडायचे सेल्फ स्टार्ट इंजिन, ते सेल्फ स्टार्ट इंजिन या निवडणुकीमध्ये सुरू करा. कारण मी सांगतो, फेक नरेटिव्हचे 12 वाजवायचे असतील, हा विजय हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे. त्यांनी काही सरकार बदलतं, काही वेगळं होतं, किंवा सरकारमध्ये खूप ऍडिशन होतं असं नाही आहे, पण हा विजय फेक नरेटिव्ह मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपेल. आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे. मुंबईमध्ये एक नवीन वाटचाल, एक नवीन इतिहास आपल्याला या विजयातनं घडवायचा आहे. आणि भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडून आणू शकते अशा प्रकारचा नरेटिव्ह हा या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि म्हणून मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला जो मेनिफेस्टो आहे तो त्या मेनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या पोलिंग स्टेशनला आणणे, एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर, कारण आपण लढवलीच नाही त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर, मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. आमचे तमिळ सेल्वन दरवेळी हार घेऊन येतात, एवढा मोठा हार मी त्यांना सांगतो की असा हार तुम्ही तयार ठेवा, आपण जेव्हा जिंकू तेव्हा तो हार घालू. आता जिंकतपर्यंत हार नाही, फुलं नाही, आता सगळ्यांना काम करायचं आहे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळे मिळून निवडून आणू, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो.